पंचवीस वर्ष ड्यूटी केली तुम्ही, मग काय विकास केला? आम्ही तुम्हाला निवडून दिलं ना, या परसिंगाचा कोणता विकास केला? काय रोजगार नाही, सारे आराम खाली आहे सध्या, काही विकास काम नाही केले, काही नाही काही नाही. सर्व येते तुळणापूर तेवढं बस पोचा मारतात ना, चालल्या जातात. काय विकास काम केले? काहीच नाही, बेकारीचा कष्टकाराचे हाल आहे सगळेच. काय निवडून द्यायचं तुम्हाला? वाटत चरणसिंग ठाकूर यांना जर संधी दिली जनतेने तर ते विकास काम करू शकते थोडस. सलील देशमुखला ओळखतात? नाही, आपल्याला तेवढा काही. अटोल तालुक्यामध्ये परशिगा एक नंबर वरती गाव सर्कल आहे या ठिकाणी, कोणता विकास आहे? नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं स्वागत आहे विधानसभा निवडणुकीचा महासंग्राम या एनआरटी न्यूजच्या विशेष कार्यक्रमामध्ये. सध्या आपण काटोल विधानसभा क्षेत्रातील पारडसिंगा या गावामध्ये आलेलो आहोत. आपल्यासोबत या ठिकाणचे नागरिक आहेत. दादा नमस्कार, सर्वप्रथम नाव सांगा. माझं उत्तम सेठ. बर, काय एकंदरीत परिस्थिती सध्या आहे? गेल्या 25 वर्षापासून अनिल देशमुखांना निवडून देता, काय विकास कामं केले? आम्ही काही काही आमच्या डोक्षे काम नाही करून साहेब सध्या आमची. बर, काय वाटतं कोण आता यावेळेस आमदार होईल? कोण सांगा ना, आज हे पब्लिक आहे, पब्लिकच्या वर तर काही नाही सांगू आम्ही. सांगतो काय विकास कामं काय झाले, काय अपेक्षित होतं तुम्हाला? का सांगा मग आता का विकास कोणतो येईल? तर सरकार ठोक चालू आहे आता का हा ज्याचा सांगा कोणा सांगा. मी काही विकास कामं केले अनिल देशमुख केले होते, ते झालं बुडलं ते काम. एक कारखाना टाकला होता. बर बस, बाकी काही चालू आहे तो कारखाना की बंद झाला? आता हे का सांगा साहेब, ते वरच्या लेवलचे लोक आहे, आम्ही का करा, आम्ही का मला का समजते, आम्ही अनपढ लोक आहे. सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं, तुमच्या मुलांना इथं रोजगार मिळायला हवा होता? तो कारखाना सध्या काही रोजगार नाही, सारा आराम खाली आहे सध्या. बर, काका काय सांगाल, काय परिस्थिती तुमच्या मतदारसंघात? मतदारसंघाचं काय सांगायचं, आता पब्लिकचं मत आता कुणीकडे पडते, हे पब्लिक वर आहे ना. बरं, 25 वर्षात काय विकास कामं? 25 वर्षामध्ये विकास केला, आता समजा की या वर्षी निवडूनही दिलं तुम्हाला, 25 वर्ष इथं काम केलं, कोणती फॅक्टरी काढली इथं, कोणत्या कारखान्या काढल्या, कोणत्या मुलाला नोकरी लावून दिली? या ठिकाणी परशिंगा एवढं मोठं गाव आहे, नाही या ठिकाणी दवाखाना केला का, नाही कोणती फॅक्टरी काढली, नाही कोणत्या मुलाला ड्युटी लागली? 25 वर्ष निवडून गेले ना तुम्ही, का विकास केला या गावाचा? नासुकला ये एनवा मध्ये इथून दवाखाना एनव्यात नेला, विष्णूरमध्ये नेला काय, दुसरा आला तर बोरगडले नेला, किती लोक आहे बोरगड मध्ये, दुसरा आला तर खानगावमध्ये नेला, ह्या परसिंगाचा कोणता विकास केला? काय निवडून द्यायचं तुम्हाला? मग याला जबाबदार कोण? अनिल देशमुख. हो, 25 वर्ष ड्युटी केले तुम्ही, मग काय विकास केला? आम्ही तुम्हाला निवडून दिलं ना. मग आता यावेळी त्यांच्या मुलाला त्यांनी उभं केलं, उमेदवारी दिली, नदीचं पाणी काय आहे, एकदा इकडून निघालं काय तिकडेच वाहणार आहे. बर, समजलं, विकास करून काय, जिकडलं तिकडेच जाणार आहे ना. बर, समजलं का, विकास करून कोणत्या मुलाला लावले कुणा? काय वाटतं यावेळी चरणसिंग ठाकूर यांना संधी दिली जाईल? आता पब्लिकच मी माझं सांगू शकतो, दुसऱ्याचं काय सांगू शकतो नाही. मला हे सांगा कोणावर विश्वास ठेवा, काही विकास काम नाही केले, काही नाही काही नाही. सर्व येते तुळणापूर तर तेवढं बस पोचा मारतात ना, चालल्या जातात. समजलं, काही विकास नाही, विकास नाही, या परशिंगाचा इतका विकास नाही. काटोल तालुक्यामध्ये परशिंगा एक नंबर वरती गाव सर्कल आहे या ठिकाणी, कोणता विकास आहे? नमस्कार. आपल्यासोबत आणखीन काही मंडळी आहेत, त्यांच्यासोबत चर्चा करूयात. दादा नाव सांगा. दिलीप मारोत्रा हातमोडे. बर, गेल्या 25 वर्षापासून अनिल देशमुख यांना एक हाती सत्ता काटोल नरखेड विधानसभा मधून दिली जाते, काय विकास कामं केले? काहीच नाही, बेकारीचा सगळे कष्टकाराचे हाल आहे सगळेच. बर, मालाले भाव नाही आहे, शेती पडीत आहे आमची. बर, हे रोजी डुकरायचा आदळ सगळं जंगली जनावर गावात येऊन राहिले. बर, अगं वाघ आला होता, एक गाय खाल्ली, आंदोलन केलं, कोणीच नाही आलं. जनतेच्या विका म्हणजे जनतेच्या मागं धावणारे नितेश नाही आमच्या भागात. बरं, काय वाटतं आता चरणसिंग ठाकूर आणि सलील देशमुख यांच्या मध्ये लढत होणार आहे, कोण निवडून येईल असं वाटतं? तर तसं जर पाहिलं तर हे जे 20-25 वर्ष झाले, तर एक चांग नवीन माणसाला मिळालाच पाहिजे. बरं, वाटतं चरणसिंग ठाकूर यांना जर संधी दिली जनतेने तर ते विकास काम करू शकते थोडस. ते झडपी सदस्य होते या भागामध्ये, त्यांनी काय विकास कामं केले? जिल्हा परिषद मध्ये होते तेव्हा थोडेसे रस्ते ते आताही आले, म्हणजे आपलं आणतच राहते काही थोडं. बरं,
मंदिराला देखील त्यांनी काही कोट्यवधींचा निधी दिला. हो तर त्यांच्या यानं मंदिर पुढे गेलं. बरं, नाही तर गावातले लोक होते तोपर्यंत मागत होते. मग आता वाटतं तुम्हाला की पुन्हा ते जर आमदार झाले तर मोठ्या प्रमाणात होऊ शकते? होऊ शकते. बरं, काय सांगाल की सलील देशमुख उभं केलंय हे कुठेतरी देशमुख घराण्याची घराण्याची. तेच झालं ना, काँग्रेस मध्ये तसंच चालू राहते, पिढ्यानं पिढ्या आपापले आपापले जोडा. मग आता सलील देशमुखला संधी देणार आहे. आता मी एकटा थोडीच काय बोल सांगू. काय वाटतं तुम्हाला जनता देईल संधी जर वडिलांनीच काही केलं नाही? तसं तर कठीणच जाते, म्हणजे दोन चार जण चांगले चांगले उभे आहेत, कोण निवडून यायची काही गॅरंटी नाही आहे. चारही जण चांगलेच आहे. नक्कीच, धन्यवाद दादा. आणखीन काही मंडळी आपल्या सोबत आहेत, त्यांच्या सोबत देखील आपण गप्पा मारूयात आणि चर्चा करूयात, जाणून घेऊयात की नेमकी त्यांचं या मतदारसंघामध्ये काय मत आहे, ते कोणाच्या बाजूने मत देणार आहेत. दादा स्वागत आहे, सर्वप्रथम नाव सांगा. प्रकाश रामराव. बरं, काय वाटतं तुम्हाला 2024 विधानसभा निवडणुका लागलेल्या आहेत, कोणाचा विजय होईल असं वाटतं? काही सांगता नाहीत भाऊ अजून सध्या. एकीकडे सलील देशमुख आहे, दुसरीकडे चरणसिंग ठाकूर आहे. काय वाटतं दोघांमधून कोण आमदार झालं पाहिजे? काय सांगा भाऊ, कोण काय होत? तुम्हाला काय वाटतं कोण झालं पाहिजे जो विकास काम करत? आता विकासाचं काम तर सारेच करते, बिन करत बी नाही भाऊ कोणी. काय 25 वर्षामध्ये अनिल देशमुखांनी काय केलं? केलं बिन नाही बी केलं, काय सांगा. आता वाटतं तुम्हाला की आगामी काळामध्ये जे आहे चरण सिंग ठाकूर जर निवडून आले तर विकास काम करेल? नक्कीच, धन्यवाद. आणखीन काही आहेत दादा, काय सांगाल, काय नाव आहे तुमचं? काही नाव काय तुमचं? वाटतं 2024 मध्ये चरण सिंग ठाकूर निवडून आले तर विकास आले पाहिजे? आले पाहिजे. सलील देशमुखला ओळखता? नाही आपल्याला तेवढा काही. नक्कीच, धन्यवाद. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी जे आहेत सर्वसामान्य जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय आणि या ठिकाणी जनतेतून एकच सुरू म्हणतोय की यावेळी चरणसिंग ठाकूर यांना निवडून द्यायचं आहे किंवा त्यांच्या बाजूनं जे आहे ते पारडं झुकताना आपल्याला बघायला मिळतं. आगामी काळात काय होतं ते बघणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बघत राहणार ती न्यूज मराठी. धन्यवाद.